दारुगड़ भये दारुगड़ी सरकारी मोर नाच रहा संसारा तुन वेळ काढूनी खेळ खेळूया नवा नमस्कार ब्रुकबॉन्ड रेड लेवल होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता रणजित अपार्टमेंट मध्ये वाळवेकर नगर पुणे या परिसरामध्ये आणि इथल्या वहिनींना भेटणार आहोत. सौ गार्गी शंतनू कुलकर्णी डॉक्टर आहेत या वहिनी. आता या वहिनी डॉक्टर आहेत म्हणजे घरातल्या प्रत्येक परिस्थितीवरती उपचार करण्याची खरं तर वेळ त्यांच्यावरच येत असेल का मिस्टर बऱ्याचदा पुढाकार घेतात घरातल्या उद्भवलेल्या समस्येवर हे आपण जाणून घेणार आहोत. जाऊन भेटूया कुलकर्णी कुटुंबाला आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. माझ्या एका मैत्रिणीला माझे मिस्टर आवडायचे. थांबा पण यात अशी गोमे की माझ्या एका मित्राला ही आवडायची. बरं जमलंय. पहिली ओळख कुठली? अकरावी. बारावी म्हणजे ओळख अकरावी असं वाटतं की तिने जरा थोडं लवकर उठावं आणि आत्ता लग्नाचं रात्री जागरण असं होतात म्हणजे मान्य नाहीये. नमस्कार 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 नमस्कार. हो घेणार घेणार जोर थांबा हे घ्या. ओके अरे बापरे थोडस घेतो थांबा. थँक्यू. काय सांगते आता उखाडा. होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेऊन आदेश भाऊजी आलेत आमच्या दारी. बर शंतनू रावांचं नाव घेते. आज भलतीच खुश आहे स्वारी. काय बात आहे हा द्या ओळख करू. हे माझे मिस्टर शंतनू कुलकर्णी. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार बाबा. माझी आई. नमस्कार. माझी नणंद. नमस्कार. ही माझी धाकटी बहीण. नमस्कार नमस्कार. आणि हा आमचा सर्व नातेवाईक आणि वाळवेकर नगरचा बांधलेला असा सगळा परिवार आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बरं डॉक्टर म्हणजे कसं काय? फिजिओथेरपिस्ट आहे म्हणजे पॅरामेडिकल फील्ड आहे. बालपण डुबतं सगळं पुणे. सगळं पुणे. सदाशिव पेठ पुणे. बरं मग मला सांगा या सगळ्या प्रवासामध्ये शिक्षण तर सुरू होतं अशा वेळेला मित्रमैत्रिणींचं जुळवावं किंवा अशा पद्धतीची कधी दुनियादारी करायची वेळ आली का? दुनियादारी एवढ्यासाठी म्हणतो दुनियादारी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. बरोबर आहे. की टिकटिक धगधग सगळं काय ऐकू येतं पण अशा वेळेला तुम्ही दुसऱ्यांसाठी कधी असं मदतीसाठी धावून गेलाय का? हो खूप वेळा. हो म्हणजे बऱ्याच वेळा केलाय हा प्रयत्न. नाही म्हणजे एकटीने केलाय की? नाही एकटीने नाही मित्रांकडनं पण मदत मिळाली आहे. मिळाली आहे. म्हणजे झालं कसं की माझ्या एका मैत्रिणीला माझे मिस्टर आवडायचे. थांबा. आता इथे हिरोची एंट्री अपेक्षित आहे आपल्याला. बोलवा मिस्टर. शंतनू नमस्कार. नमस्कार. म्हणजे तुमची एंट्री अशा वेळेला आम्ही केलेली आहे की जेव्हा यांच्या मैत्रिणीला तुम्ही आवडत होता असा विषय आला आणि मग नायकाची एंट्री पाहिजे. पण यात अशी गोमे की माझ्या एका मित्राला ही आवडायची. बरं जमलंय.
मित्रही बाद मैत्रिणही बाद आणि परस्पर हा तिसरा ट्रॅक सुरू झाला. ऍक्च्युली कसं त्यांचं जुळवायच्या नादात म्हणजे त्यांचा आपण राजकाल शब्द वापरतो सेटिंग करायच्या नादात आमची मैत्री झाली आणि प्रेमाचं रूप मैत्री स्वरूपात तर प्रेमात झालं. पहिली ओळख कुठली? अकरावी बारावी म्हणजे ओळख अकरावी. आपण एक काम करूया, मी जाऊन येतो तेवढ्या त्यांना अकरावी की बारावी एवढं ठरवू द्या. कितवी? अकरावीत ओळख झाली. बारावीत? बारावीत मी त्याला विचारलं काय लग्न करशील का पुढे जाऊन माझ्याशी, तर तो म्हणला माझी चांगली मैत्रीण आहेस तू पण मी काय अजून तसा विचार नाही केला कारण आता माझ्या मित्रालाच तू आवडतेस म्हटल्यावर मी गद्दारी कशी करीन मित्राची. देवा, हा मग कशी केलीत गद्दारी? पण काय आवडली सो म्हणलं, मीच म्हणलं ठीक आहे ओके. पण आधी तुम्ही काय दुसऱ्यांचं जमवण्याच्या नादात होता म्हणजे काय? तेच म्हणजे मी माझ्या मैत्रिणीसाठी म्हणून माझी त्याच्याशी जास्त ओळख झाली आणि मी पण माझ्या मित्राकडे हिच्याशी जास्त ओळख घेतली. तोच मग मित्राची स्लॅम्बिक घेऊन मला द्यायचा भर गजर प्लीज, स्वतःची गाडी घेऊन मित्राला सांगायचा जा सोडून ये तिला. पण त्याला काय माहिती मला मित्रापेक्षा गाडी आवडली. बरं ठीक आहे, आता आपण पुढच्या खेळाला सुरुवात करणार आहोत पण त्यापूर्वी अजून काही सांगण्यासारखं राहिलं असेल तर सांगा. पार्ट टाइम म्हणजे संध्याकाळच्या वेळेत मी स्त्रियांसाठी क्लासेस घेते म्हणजे त्याच्यात मी त्यांना नृत्य योगासन आणि फिजिओथेरपीचे व्यायाम या सगळ्यांचं एकत्र कॉम्बिनेशन करून देते. बरं, हे उपचार तुमच्यावर कधी झालेत का? नाही अजून तरी नाही झालेत. देवा नाही नाही, इतके सुंदर आणि नॅचरल एक्सप्रेशन आजपर्यंत होम मिनिस्टरच्या प्रवासात आपल्याला मिळालेले नाही. गंमत बाजूला ठेवतो पण आता समोर 8 वस्तू आणि या 8 वस्तूंपैकी 4 वस्तू त्यांना मिळणार का ते आता बघूया. आता कुठल्या वस्तू घ्यायच्या त्या दोघांनी मिळून ठरवा आणि कुठेही डोळे मोठे करू नका त्यांच्यावर. काय स्थिती झाली आहे त्यांची, काय टेन्शन मध्ये बसलेत ते माहिती आहे का? बरं ठरवा. तुम्ही उचललं? हो. काय डेअरिंग आहे तुमची बघू. काय 1000? 1000 रुपये आणि एक संधी गेलेली आहे पण 1000 रुपये जमा झालेले आहेत. एक मिनिट बघू. 50 रुपये. आता तिसरा. सगळ्यांनाच करते नमस्कार. उचललं तिकडे 100 रुपये. द्या गड्याळ, कळलं? या घाईमुळेच तुम्हाला मग ट्रीटमेंट घ्यावी लागते. 3 संधी संपलेल्या आहेत, 1च संधी शिल्लक आहे. घाई करू नका, शांतपणे पुढच्या या संधीचा फायदा घ्या. अति घाई संकटात नाही, मला काय म्हणायचं नाही, मला जाऊन गाणं आठवलं. 500 रुपये. पण जरा आता बघूया 1 रुपया होता तरी कुठे, कारण टेनिस ठेवलेला आहे. इथे बघा काय आहे. 20 रुपये. 5 रुपये. आमची ट्यूब उशिराच पेटली जरा. वाटत होत. काय वाटत होत? घ्यावा बल. मग का नाही घेतला बल? तिच्या लाईफ आहे. लाईफलाईन वगैरे आहे का? एक्स्ट्रा चान्स काही नाही. लाईफलाईन नाही, आता फक्त यानंतर फ्री ट्रीटमेंट आहे तुम्हाला. नमस्कार. नमस्कार. आपण कशासाठी उभे आहात साधारण? जर कोणी माझ्या बायको आरोप केले तर त्याला डिफेंड करायला. तुम्हाला काय वाटतं, हे व्यवस्थित बाजू मांडतील? मांडतील मांडतील नक्की. नाही नाही, माझ्या बाजूने लढेल नक्की. नक्की? अगदी खात्री. बदलायचं आहे वकील? नाही नाही, ऍक्च्युली हे सगळे जर इथे आले तरी मला सगळे डिफेंड करतील ह्याची खात्री आहे. आता ह्यांचं काय होत आहे ते बघूया. चला पहिला आरोप. आमच्याकडे एक डॉगी आहे, त्याचं नाव लकी आहे. तर त्या लकीला ती जास्त वेळ देते, शंतनूला जरा कमीच देते. अरे देवा, आजपर्यंत या घरात जे जे काही घडतंय ते फार वेगळंच आहे. लकी नावाच्या डॉगीला जितका वेळ देते तितका माझ्या मुलाला वेळ देत नाही असा आईचा आरोप आहे, सासूबाईंचा आरोप आहे. आई ते कुत्रं आपलंच आहे, ते बाळ आहे आमच्या दोघांचं, सो काही हरकत नाही, चालू शकते. हा आरोप त्यामुळे मला मान्य नाही बिलकुल. म्हणजे आई खोटं बोलतायत असं तुमचं म्हणणं आहे? पण ते कुत्रं म्हणजे आमच्या दोघांचं एकदम जीवाचं आहे. एक मिनिट, म्हणजे आई खोटं बोलते? नाही. ही नाही? नाही. म्हणजे ह्या जास्त वेळ देत नाही हेही बरोबर? पण मी घरात नसतो त्यामुळे ती कुत्र्यावर असते. बर, पुढे.
पुढचा आरोप वडील आहे की उत्कृष्ट फिजिओथेरपिस्ट होऊ शकेल शकते सुद्धा पण तेवढं ती करिअरकडे जास्त लक्ष देत नाही. आरोप मान्य हाही आरोप मला मान्य नाहीये. नाहीये आत्ताच लग्न आलंय सो मायाकडे लक्ष दिलं पाहिजे. ते फिजिओथेरपिस्ट करेल मी. हाही आरोप चुकीचा आहे. नव्याचे नऊ दिवस असतात ना तेवढे तरी असू दे. नव्याचे नऊ दिवस असतात ना. बरं हाही आरोप मान्य नाही. हाही त्यामुळे आरोप मान्य नाही. चुकीचा आरोप आहे. माहिती नाही. मान्य नाही अनुर. हा बरं आरोप मान्य नाही आहे दावायला. बरं पुढचा आरोप हट्टी आहे जरा. करीन ती पूर्व आहे. थोडं ऐकायला पाहिजे. ती माझं तर ऐकते. आधी आरोप मान्य आहे का? हाही आरोप मला मान्य नाही. ऐका माझं ऐकते म्हणून तुम्ही आरोप सिद्ध करताय. माझं ऐकते आणि ती हट्टी म्हणूनच आमचं लग्न आलं. सो आरोप मान्य आहे. मला आरोप मान्य नाही त्यामुळे पण फायदा झाला. आणि आता ती मुलगी म्हणून माहित नाही. बायको म्हणून हट्टी नाही बिलकुल. बायक दोघे हट्ट करत नाही असं माहित नाही. अजून कोण? मला असं वाटतं की तिने जरा थोडं लवकर उठावं. आणि आत्ता लग्नाचं रात्री जागरण असं होतात म्हणजे मान्य नाही. चुकीचा आरोप आहे. इकडे केस संपली पाहिजे. पण एनिवे गंमत मजा मस्ती सुरू आहे. आता शांतपणे प्रत्येकाने एकेका वाक्यामध्ये यांच्या स्वभावातलं काय कोणता गुण खूप चांगला आहे हे सांगायचं. ती हसतमुख आहे आणि सगळ्यांचं आलेल्यांचं आदरात चांगलं चांगलं करते. हा तिला सगळ्या माणसांची खूप आवड आहे त्यामुळे ती सगळ्यांच्या आवडीने करते. आणि तिला अशा सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायला खूप आवडतं. सगळ्यांना ती आपलं समजते. लहान मोठे सगळ्यांना ती आपलं मानते. फार गोड आहे त्यामुळे सगळ्या एज ग्रुप मध्ये मिक्स सगळ्या एज म्हणजे पण ती आम्हाला ताई म्हणून पहिल्या दिवशी हाक मारून तिने तिच्या बरोबरीचं एक भास आम्हाला लहान मोठे तिथे पाहत नाही. ती सगळ्या तितकंच म्हणजे ती आमच्या शेअर पण करते. तेवढं स्वयंपाक फार चांगलं गेलती. तिचा स्वभाव खूप उत्साही आहे आणि त्यामुळे ती आमच्यातही तसाच तो उत्साह जागवत असते सगळ्या मैत्रिणी. तुम्ही कसं कौतुक कराल? ती माझ्यावर आतापर्यंत म्हणजे शी वॉज माय फ्रेंड माझी गर्लफ्रेंड नंतर फियांस आहे नंतर वाईफ आहे. ती प्रत्येक टप्प्या बरोबर आहे सुखात दुःखात. सो शी इज बेस्ट. आणि आता मला तुम्ही सांगा सगळ्यांनी कौतुकही केलं काय वाटतंय तुम्हाला? नाही तुम्ही माझ्यावर आरोप केलेत ही खूप चांगली गोष्ट केली की मला माझ्या सुधारणेला वाव आहे. मला ती कुठेतरी जाणीव झाली. आणि जे काही आरोप आहेत ते मी प्रत्येक आणि प्रत्येक आरोप विचारात घेऊन त्यावर नक्कीच काहीतरी चांगला बदल माझ्यात घडवीन. आणि कौतुक केलं कारण तुमचं मन मोठं आहे बाकी काही नाही. काय आहे रडते कशाला असं सगळेच म्हणतायत. पण काय आहे तक्रारी ऐकायची सवय असते हो. जेव्हा कधीतरी कुणीतरी आपलं कौतुक करतं व्यक्त होतं तेव्हा नकळत ते डोळ्याच्या कडा पाणवतात. तसं आज तुम्ही सगळे व्यक्त झालात आणि म्हणूनच डोळ्यातून पाणी आलं आणि म्हणून त्यांना 10 वेळा त्यांना आपल्या समोर जवळही घेता येईल. आपण बघताय ना काय चाललंय त्यांचं. आपण एवढे जण इथे आहोत पण अजूनही ते सारस बागेतच बसले. आज हा तन्वणी तुम्हीच द्या त्यांना मग. अजून आणि आता बघूया कुणाची निवड होणार या पुढच्या खेळात पैठणीच्या खेळात. एक चिठ्ठी कुठली ही वरचीच काढलीत का ठेवली होती वाटतं? नाही नाही. आणि हे नाव आहे स्मिता आचरेकर. नमस्कार. नमस्कार. तुमचं माहेर कुठलं? डोंबिवली. डोंबिवलीला कुठे? डोंबिवलीला कोपर स्टेशनच्या जवळ. बर. आणि आता आता सध्या कुठे असता तुम्ही? कोपरलाच राहायला असते. कोपरला. मग आज इकडे कसं काय? आज खालच्या कार्यक्रमासाठी. आणि आल्या त्या आल्या चिठ्ठी पण काढली. या उखाणा घ्या. नाव घ्या नाव घ्या म्हणून मागे कशासाठी लागायचं? रोजच जगदीश म्हणायचं त्यासाठी कशाला लाजायचं? अरे वा असं म्हणत इतक्या गोड लागल्यात ना त्या. आणि आता तुम्हाला शुभेच्छा आहेत या खेळासाठी कारण आता पैठणी कोण जिंकणार ते आपण बघणार. पैठणीचा खेळ दोघींनाही 10-10 संधी. इथून हा चेंडू टाकायचा. समोर एक चेंडू ठेवलेला आहे त्याला स्ट्राईक म्हणजे स्ट्रायकर जसा सोंगटीला लागतो तसा या चेंडूने
त्या चेंडूला लागल्यानंतर तो रिंगणात जाऊन त्या तीन रिंगपैकी कुठेही जाऊन थांबला पाहिजे. दोघींनाही 10-10 संधी. ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. तुमच्यापासून सुरुवात. दोन हात. एक. तीन शून्य चार. एक. पाच संधी, त्यापैकी एक ही गुणसंख्या. आणि आता तुमच्याकडे पाच. एक. दोन. तीन दोन. चार दोन. पाच दोन. सहा. आता तुम्हीच 10 पूर्ण करायचे. सहा. सहा. सात. आठ. तीन. नऊ. तीन. चला, नऊ तीन. आतापर्यंत यांची गुणसंख्या किती आहे? एक. तीन दोन. खेळा. चार दोन. थांबा. पाच दोन. आणि खरं तर निकाल स्पष्ट आहे. अभिनंदन. आता होणार आहे होम मिनिस्टरची होम डिलिव्हरी. 29 तारखेपासून होम मिनिस्टरच्या रोजच्या भागात प्रेक्षक वहिनींना विचारला जाणार आहे एक प्रश्न. या प्रश्नाचं अचूक उत्तर कळवणाऱ्या भाग्यवान प्रेक्षक वहिनी घर बसल्या जिंकू शकणार आहेत भरजरी पैठणी. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या आचरेकर वहिनी, त्यांना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागामध्ये होम मिनिस्टर ठरल्या कुलकर्णी वहिनी, डॉक्टर कुलकर्णी वहिनी, ज्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. वाळवेकर नगर पुणे या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ब्रुकबॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.